वर्ष पद्धति प्रमाणे गेल्या वर्षा साई पदयात्रा आम्ही आयोजित केली. गेली 14 वर्षांनी ही साई पदयात्रा आम्ही मडगाव ते साईबाबा मंदिर बोरीपर्यंत आयोजित करतात. या वर्षाची पदयात्रा त्या 26 नोव्हेंबरक आयतारा सकाळी 7:30 वाजता सुरू झाली. गेल्या 14 वर्षा पहिले आम्ही पहिली पदयात्रा मडगाव ते जामवले आयोजित केली आणि त्याच्यानंतर गेली साधारण 13 वर्षांनी ही पदयात्रा मडगाव ते बोरीपर्यंत आयोजित जाता. पदयात्रेचा विस्तारित कार्यक्रम असो असतो. पदयात्रेची सुरुवात आख्या तळेबान हंगाशिल्ल्या साईधाम श्री साईबाबा मंदिरात सुरुवात जातली. 6:30 वाजेर बाबांच्या तस्वीरीचे पूजन जाऊन त्याच्यानंतर बाबाची मूर्ती तस्वीरीचे बाबाची जो रथ केल्लो असतो रथान विराजमान जातली थंय पूजा जातली आणि त्याच्यानंतर पदयात्रा बोरीक प्रस्थान करतली. पदयात्रेचो मार्ग साईबाबा मंदिर आके विशान टॉकीस अलंकार अलंकार त्यानंतर पाजीफोन कृष्ण मंदिर हॉस्पिस हॉस्पिटल होली स्पीड चर्च दामबाबाचे लिंगार दर्शन घेऊन राय मार्गे ही पदयात्रा बोरी साईबाबा मंदिर पर्यंत वतली. साधारण 12:30 वराचेर बोरीच्या शिबीर पदयात्रेचे बोरी ग्रामस्थातर्फे स्वागत जातले आणि साधारण 1 पर्यंत ही पदयात्रा साई मंदिर बोरीपर्यंत पावतली. पदयात्रे रस्त्यार वाटेर जे भक्तांक लागपी जलपान किंवा बाकीचे जे सोय आसा ही व्यवस्थापकान केल्ली आसा. तशीच परतीच्या प्रवासाची बसीची व्यवस्था केली आसा. कसलोच बंधन ना वयाचे किंवा खंयचोही भुरगो असू किंवा जाणटो मनीस या पदयात्रेक सहभागी जाऊ शकतात. दादले बायलां कोणीही सहभागी जाऊ शकतात आणि पदयात्रेच्या पहिल्या स्पॉटा वयल्यान अशी गरज ना जी पदयात्रेचो मार्ग आसा त्या मार्गा वयल्यान कोणी मोठ्या संख्येन सहभागी जाऊ शकतात. या वर्षा साईबाबांच्या समाधीक 100 वर्षा पूर्ण जातात आणि ही संधी भक्तांक लाभल्या की एक चलत वचून बाबाची सेवा त्यांनी करची. गेल्या वर्षा साधारण 1000 ते 1500 साईभक्त गोय आणि महाराष्ट्र कर्नाटका हांगच्यान उपस्थित आशिल्ले. आमकां ह्या वर्सा पसून आस आसा की ह्या वर्सा पसून मोठ्या संख्येन साईभक्त ह्या साई पदयात्रेक सहभागी जातले. स्वर्गेस्त प्रवीण मडकयकार हांच्या प्रेरणेन पहिली पदयात्रा आमी मडगांव ते जामावले आयोजित केल्ली आणि ताज्या नंतर गेली 13 वर्सां आमी मडगांव ते बोरी पर्यंत ही पदयात्रा करता. एक बरें उदाहरण म्हणटा तें ही पदयात्रा ज्या दोन देवळां मदीं जाता त्या दोनूय देवळाचे संस्थापक एकूच आसात स्वर्गेस्त आबाजी पणशीकर हांच्या प्रेरणेन ही दोनूय देवळां स्थापना जाल्ली बोरयेचें साईबाबा मंदीर आनी मडगांवचें. तर म्हाका